नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, काल मी शिवलक्ष्मी यांचा व्हिडिओ पाहिला आणि पहिलं तर मला वाटलं ते काय ॲक्टिंग करतात आहे का झोपून सगळं, परंतु थोड्या वेळानंतर झाल्टे यांच्याकडे गेला, झाल्टे सरकार यांच्याकडे म्हणजे तिने ट्रान्सफर केला, तेव्हा मला कळालं की खरोखर त्यांची तब्येत खराब आहे। कारण घरातल्या ना बायक एखाद्या व्यक्तीची मुलं किंवा आई किंवा बायको आजारी असेल तर ते व्यक्तीच्या ना चेहऱ्याला बघूनच कळतं। आणि झाल्टे झाल्टे सरकार यांचा जेव्हा मी चेहरा बघितला तर ते मला एकदम म्हणजे त्यांचा चेहऱ्याचा रंग उडाल्यासारखा दिसला होता। केस वाढली होती, दाढी वाढली होती आणि म्हणजे चेहरा एकदम विचित्रसारखा दिसला होता। म्हणजे ते पण घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल ना तर ती एकटी आजारी नसते, घरातले सगळे आजारी असतात, म्हणजे मानसिकमध्ये आजारी असतात, टेन्शन असतं। तसं झालं आहे तर पहिलं असं शिवलक्ष्मी यांचा मी व्हिडिओ पाहिला तर मला वाटलं चला खोटं करते। कारण आत्ताच मी एक व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये कोणीतरी बोलत होतं की जेव्हा हे गच्ची प्रकरण झालं होतं तेव्हा सरकार रागून गेले असं पुष्कळ झालं होतं, तर ते खोटं होतं आणि तुम्ही सांगितलं होतं म्हणे सगळ्या लोकांना व्हिडिओ करा म्हणून। तेव्हा आता तर काय झालं आहे, तेव्हा तर सगळ्या लोकांना म्हणजे हे झालं होतं। आता तुम्ही जर खरं बोलला तरीसुद्धा कोणाला विश्वास बसणार नाही आहे, परंतु मला विश्वास बसला आहे झाल्टे सरांच्या चेहऱ्याला बघून। आणि त्यांनी एक खरोखर चांगली एक गोष्ट बोलली शेवटी की शेवटपर्यंत बघेल, म्हणजे मी ते सांगू नाही शकत इथे ते काय म्हणून मी तुम्हाला सांगू नाही शकत, परंतु खरोखर त्यांचं प्रेम आहे ना तिथे दिसलं, त्यांचं प्रेम तिथे दिसलं, शिवलक्ष्मीवर असलेलं प्रेम त्यांचं दिसलं। बाकीचं मी एक सांगणार आहे की गच्चीकांडच्या याच्यामध्ये खरोखर दोन व्यक्ती आहेत, त्यांनी तुमच्याविषयी कुठेही काहीही चुकीचं बोललेलं नाही। आणि मी सोशल मीडियावर तर ऐकलेलं नाही, एक मोहिनी हजारे तिने तुमच्याविषयी काहीही बोललेलं नाही। आता तुम्ही बोलतील काही लोक बोलतील आता मोहिनी हजारे लागली का, लागायचा प्रश्न नाही आहे की तिने कुठेही तुमच्याविषयी वाईट बोललेली नाही आहे, बरोबर। आणि दुसरं आहे लाडकी भारती, तिने तर कधीही म्हणजे वाईट बोललेली नाही। तरीसुद्धा लवकरात लवकर हा केस तुम्ही चांगल्या प्रकारे हे करा, कारण जे प्रकरण झालं होतं हे तुम्ही एकत्र मिळूनच केलं होतं। सो त्याच्यासाठी मला एवढंच सांगायचं आहे की लवकरात लवकर मिटवा, नाहीतर आणखी तुम्हाला खराब आणि आणखी तुम्हाला खालच्या दर्जाला बोलण्यात येईल। मला एवढंच वाटतं, मला पुष्कळ फील होत आहे की ॲक्च्युली मला पण फील होतं आहे, कारण मी पण तुम्हाला म्हणजे काही वेळेला असं बोललेली आहे, परंतु मला काल जेव्हा तुमचा चेहरा बघितला तर मला पुष्कळ वाईट वाटलं की एखादी व्यक्ती आजारी आहे आणि त्या व्यक्तीला आपण एवढं बोलतो, बायका एवढ्या बोलतात आणि ती व्यक्ती शांत आहे, तर एकदम चुकीचं आहे। आणि नाही, मला तर खरोखर फोन आले होते परवाशी डॉक्टर सागर म्हणून, ट्रू कॉलरमध्ये येत होतं की डॉक्टर सागर असा व्यक्ती फोन करतो आहे म्हणून, आणि हा व्यक्ती फोन करून बोलतसुद्धा नव्हता। सो त्याच्यासाठी मी तेव्हा व्हिडिओ टाकला होता, तरी माझ्याकडून काही दुःख म्हणजे तुम्हाला त्रास झाला असेल किंवा मन दुखलं असेल तर आय एम रिअली सॉरी शिवलक्ष्मी। आता तर तुमचं आणि माझं एज सेमच आहे, त्याच्यामुळे काय हेच प्रश्न नाही आहे। त्यासाठी मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही काही करता तर 10 वेळा विचार करा मैत्रिणीनो, कारण प्रॉफिट असेल ना म्हणजे नफा असेल तर सगळे लोक येतात, आणि त्या विषयावर जर तोटा झाला ना तर सगळे आपल्या डोक्यावर बसतात। तसं आहे, तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा, आणि शिवलक्ष्मी तुम्हालासुद्धा माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर कमेंट करा। तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा, आम्हाला तुमची व्हिडिओ बघायचे आहेत, आणि लवकरात लवकर बरे होऊन फ्रेश होऊन तुमचे छान छान व्हिडिओ बनवा, आम्ही बघू, आम्ही शेअर करू, आम्ही कमेंटसुद्धा करू, ठीक आहे ना। झालेलं गेलेलं घेत गंगेत सोडायचं आणि चांगले चांगले व्हिडिओ बनवायचे। आणि मी सांगते एवढंच की तुम्ही मोठे म्हणजे चांगले यूट्यूबर आहेत, तुमचं चॅनल मोठं आहे, तर ना असं सगळं करायचं सोडून द्या। जर एखाद्या व्यक्तीने तुमच्याविषयी काही वाईट बोललं असेल तर असं विचार करा की माझ्याविषयी वाईट बोलते ना तर माझी प्रगती होते, असं विचार करा। कितीही व्यक्ती येऊन द्या,
कोणी येऊन द्या तुमच्याविषयी कोणी वाईट बोलत असेल. आता मी तुम्हाला नाही, प्रत्येक यूट्यूबरला सांगते की जर एखादी व्यक्ती तुमच्याविषयी वाईट बोलत असेल, एखादी व्यक्ती तुमची चूक दाखवत असेल ना, तर तुम्ही कुठेतरी चुकताय असं विचार कर. त्या व्यक्तीने किती फोन व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ सोडून दे, एक सोडून दे, दोन सोडून दे, दहा सोडून दे, वीस सोडून दे, पण तुम्ही त्या व्यक्तीला काहीही बोलायचं नाही. ठीक आहे, जर बोलला तर तो विषय भांड्याला भांड्या आपटणार आणि आवाज होणारच. तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. बाय, थँक्यू.